कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडनं खबरदारीचा उपाय म्हणून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कार्यक्रमांवरती अचानकपणे धाडी टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत जीव घेण्या महामारी कोरोनानं गेल्या एक वर्षापासून सर्वत्र थैमान घातलाय त्यामुळे नागरिकांना जीवन जगणं मुश्किल झालं होतं त्याची पुनरावृत्ती म्हणजे सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्याच्या काही भागात झपाट्यानं वाढली आहे इथे कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत त्याचा वेळीच प्रसार रोखण्यासाठी नियमांचं पालन करावं अन्यथा लग्न समारंभ मेळावे बैठका यात्रा पार्ट्या बाजार धार्मिक स्थळं आदी ठिकाणी अचानकपणे धाडे टाकून कारवाई करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत त्यामुळे याबाबत जिल्हा प्रशासन सज्ज झालंय अशी माहिती उस्मानाबाद जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक राजेश तिलाक यांनी सांगितली आहे यापुढे विना मास्क फिरणाऱ्या आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या नागरिकांना एक हजार रुपयांचा दंड आणि कायदेशीर कारवाई याचा सामना करावा लागणार आहे वेळप्रसंगी केव्हाही लॉकडाऊन करण्याचे आदेश देण्यात येतील असा इशारा प्रशासनानं दिला आहे नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे लोहारा पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांनी सी चोवीस तासशी बोलताना म्हटलंय यशवंत भुसारे सी चोवीस तास लोहारा उस्मानाबाद